दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे युवा परंतु अनुभव नसलेले नेते आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या वरळी विधानसभेमध्ये एक ब्रिज येतो लोअरपरेल ब्रिज एसिक भवनच्या समोरचा त्याचं स्वतःहून काही नेत्यांना बरोबर नेलं त्यांनी आणि उगीच शोबाजी करण्याकरता तो ब्रिज पूर्णपणे तयार नसताना सुद्धा त्या ब्रिजवरती अजून पट्टे नाही आखलेत सुरक्षिततेच्या बाबी नाही अजून योजलेत कोणत्याही प्रकारचं परमिशन त्यांनी आयुक्तांकडून न घेतलं आणि त्यावरील विधानसभेमधील लोकांसमोर स्वतःचा बडेजाव करण्याकरता त्यांनी बेकायदेशीररित्या त्या ब्रिजचं उद्घाटन करण्याचा प्रकार केला आणि या गैरप्रकारामुळे या बेकायदेशीर प्रकारामुळे त्यांच्यावरती आणि त्यांच्यावर जे दोन आमदार होते सुनील शिंदे आणि अहिरे या तिघांवरही गुन्हा दाखल झाला. आता हा गुन्हा दाखल होताच लगेच त्यांचे प्रवक्ते संजय राऊत जे नेहमीच काहीतरी बडबडत असतात त्यांनी लगेच बोंबाबोंब सुरू केली की आम्ही जर काही केलं तर आमच्यावरती लगेच गुन्हे दाखल होतात परंतु सरकारमधील माणसं किंवा सरकारमधील काही पदाधिकारी म्हणा किंवा आमच्या पक्षाचे काही पदाधिकारी म्हणा यांनी गुन्हे केले तर त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही तर असा कोणत्याही आमच्याकडून गैरकृत्य झालेलं नाही त्यामुळे आमच्या पदाधिकाऱ्यांवरती किंवा कोणाही गुन्हे दाखल होत नसतील परंतु आपण जे हे पुशारकी मारत आहात आणि आपल्या नेत्यांची बाजू घेत आहात ही चुकीची आहे संजय राऊतजी. आपण आदित्य ठाकरेंनी आता जो गुन्हा केलेला आहे त्याला सामोरं जावंच लागेल आदित्य ठाकरेंना सुद्धा सामोरं जावं लागेल कारण जनतेच्या प्राणांशी जनतेच्या जनतेला संकटात टाकाल असं कृत्य तुम्ही केलेलं आहे. जर तिथे काही अपघात घडले समजा हे असं बेकायदेशीर उद्घाटन करून लोक जायला लागले तिथे वाहनं घेऊन आणि कोणाचं जीवितास काही हानी झाली तर त्याला जबाबदार कोण तुम्ही राहणार का याची जबाबदारी. दो दिन पहले वरली विधानसभा में लोअर परेल का जो ब्रिज है एसिक भवन के सामने वाला उसका उद्घाटन करने के लिए वहां के आमदार आदित्य ठाकरे जी अपने दो साथियों को लेकर सुनील शिंदे और अहिर जी को लेकर कुछ मंडलियों को लेकर वहां पर चले गए. वो ब्रिज अभी पूरी तरह से शुरू भी नहीं हुआ है उसका अभी भी कुछ कामकाज बाकी है जैसे वहां के जो ब्रिज को जो सुरक्षा के मार्ग होते पट्टे होते जेब्रा के क्रॉसिंग होते और भी कुछ अन्य बातें जो अभी भी बाकी है करनी इसलिए उस रोड को अभी शुरू नहीं किया गया था. लेकिन आदित्य ठाकरे जी को वहां जाकर खुद का रोब दिखाना था जनता के सामने वैसे वहां का उनका तो कोई कामकाज जनहित का चलता ही नहीं है तो ये सरकार ने जो भी ये ब्रिज बने है उसका जाकर खुद जाके उसका उद्घाटन करें और बेनिफिट खुद को ले ले इसके लिए उन्होंने जाके एक प्रयत्न किया और उस ब्रिज का उद्घाटन किया. अभी उस ब्रिज का उद्घाटन के लिए उन्होंने आयुक्त का परमिशन लेना चाहिए था सरकार का परमिशन उनके पास होना चाहिए था लेकिन ऐसा कुछ भी उन्होंने नहीं किया और जनता को संकट में डालने का काम उन्होंने किया इसीलिए वहां पर उनके ऊपर गुन्हा दाखिल हुआ. गुन्हा दाखिल होते ही तुरंत उनके प्रवक्ता जो जग प्रसिद्ध प्रवक्ता है संजय राउत जी उन्होंने बोंबाबोंब शुरू की कि हमने अगर कुछ किया तो हमारे ऊपर गुन्हे दाखिल होते लेकिन सरकारी लोगों के ऊपर या शिवसेना जो एकनाथ शिंदे जी की मूल शिवसेना का है उनके ऊपर कोई गुन्हा दाखिल नहीं होता तो ऐसा कुछ भी नहीं है राउत जी. जो गलत काम करता है उसके ऊपर यहाँ की सरकार गुनाह दाखिल करती है उसके लिए कतराती नहीं है और आदित्य ठाकरे ने जी ने जो गलत काम किया है उसकी सजा उनको भुगतनी पड़ेगी. आप उनकी साइड से क्यों आप बात कर रहे हो. अगर वहां पर गैर कानूनी प्रकार से आप ब्रिज शुरू कर देते हो अगर लोगों की जान को कुछ खतरा हो जाता है तो क्या उसकी जिम्मेदारी लेने को आप तैयार है. तो ऐसे गलत काम जो जो करेगा इस महाराष्ट्र में उसको सजा होनी चाहिए गुनाह दाखिल होना चाहिए. ये अच्छा काम यहाँ की पुलिस डिपार्टमेंट ने किया है मैं उनका स्वागत करता हूँ.